नाबार्ड पुरस्कृत व अहमदनगर जिल्हा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर तालुक्यातील शिरापूर सोसायटीतर्फे 1,22,00,000 रुपयांचे खावटी कर्ज वाटप केल्याची माहिती दुग्ध व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती मधुकरराव उचाळे यांनी दिली आहे. यावेळी बोलताना मधुकरराव उचाळे म्हणाले की बागायती क्षेत्र असल्याने पशुपालन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला जातो, परंतु यंदाच्या अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा तयार करता आला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना चारा खरेदी करण्यासाठी खावटी कर्जाचे वाटप केले आहे. सदर खावटी कर्जाच्या चेक वाटप प्रसंगी माजी सभापती मधुकररावजी उचाळे, संस्थेचे चेअरमन दिनेश लोणकर, व्हाईस चेअरमन मल्हारी शिनारे, संचालक कैलास कांदळकर, अंकुश वडणे, मच्छिंद्र उचाळे, धोंडीभाऊ आढाव, अर्जुन चाटे, सबाजी शेळके, भरत आग्रे, सौ सुमन खाडे, इंदुबाई शिनारे, शाखाधिकारी कचरे साहेब, संस्थेचे सचिव एस जाधव, सहसचिव श्री जी बी साबळे व सभासद वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.